ठिकाणी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतात, पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते आलेले आहेत. विदर्भात गेला आठवडाभर सतत मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. शेतीचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण भागाचा दौरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. सध्या वर्ध्याच्या वाघोडी नदीच्या किनाऱ्यावर ते आहे, तिथल्या गावात पुराचं पाणी साचलेलं आहे, तिथे ते पोहोचले आहेत आणि या संपूर्ण भागाची ते पाहणी करतात. अतिवृष्टीग्रस्त भागाची ते पाहणी करत आहेत. त्यानंतर चंद्रपुरातल्या पूरग्रस्तांची सुद्धा ते भेट घेणार आहेत. अतिवृष्टीमुळे विदर्भात पूरस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे. या संपूर्ण भागाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहणी करतात आणि कितपत नुकसान झालंय त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात. सोबतच ते इथल्या नुकसानग्रस्तांची अतिवृष्टीग्रस्तांची भेट घेणार आहेत, त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. सध्या वर्ध्याच्या वाघोडी नदी किनारी ते आहेत आणि या संपूर्ण भागाची पाहणी करतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, आत्ता ते वर्ध्याच्या वाघोडी नदीच्या किनाऱ्यावर आहेत. या ठिकाणी गावात नदीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे शेती पाण्याखाली गेलेली आहेत. अनेकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं. आज जरा पावसानं विश्रांती घेतलेली आहे, पण तरी सुद्धा अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्याचा अजूनही निचरा झालेला नाही. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. सोयाबीन, तूर, कापूस, धान या पिकात पाणी साचलेलं असल्यामुळे पिकाची पूर्णतः नासाडी झालेली आहे. याच पूरग्रस्त भागाचा दौरा ते करत आहेत. त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा दिसत आहेत. विदर्भातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर नागपुरात आढावा बैठक सुद्धा घेतली जाईल. आता पत्रकारांशी बोलते देवेंद्र फडणवीस. या ठिकाणी काय सांगणार, तुम्ही पाहणी केलेली आहे या भागाची? आता आम्ही या ठिकाणी पाहणी केली आहे थोडं माहिती खाली, आणि विशेषतः तुम्ही देखील पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात सगळं पावसाचं अंडे आणि सगळं हे शेतामध्ये तयार झालेलं आहे. आता इथल्या सरपंचांनी वगैरे माहिती दिली की आता दुबार पेरणी झाली होती, ती पण पूर्णपणे खराब झालेली आहे. आणि आता शेतीची परिस्थिती अशी आहे की लगेच पेरणी करणं देखील शक्य होणार नाही, खूप त्याच्यावर मशागत करावी लागेल, मेहनत करावी लागेल. त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर योग्य मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू. या ठिकाणी आमदार साहेबात, खासदार साहेबात सगळ्यांनी ही जी काही व्यथा आहे ती व्यथा मांडलेली आहे आणि आम्ही जी काही जास्तीत जास्त मदत करतो ती करण्याचा प्रयत्न. अजूनही रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे, अजूनपर्यंत ती व्यक्ती लोकांना रेस्क्यू केलेलं नाही. प्रशासनाकडनं गेले 24 तास झालेले असं बोललं जात आहे, काय सांगा? रेस्क्यूचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे, अतिशय डिफिकल्ट. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लोकल प्रशासनाने लोकांना रेस्क्यू केलाय, त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे आपण त्यांना प्रोत्साहनच दिलं पाहिजे, कारण फार डिफिकल्ट परिस्थितीतनं लोकांना बाहेर काढलेलं आहे. आणि जोपर्यंत शेवटचा व्यक्ती रेस्क्यू होत नाही तोपर्यंत सगळे ऑपरेशन सुरू राहतील. आता जवळजवळ सगळ्या ठिकाणून लोक रेस्क्यू केले. गाडगे नगर पर्यंत 24 तासापासून मदत पोहोचली नाही. आता एवढा लवकर प्राथमिक अंदाज वगैरे सांगता येणार नाही, एकदा अजूनही काही ठिकाणी पाऊस चाललेला आहे, त्यामुळे सगळी पाहणी केल्यानंतरच या संदर्भातले अंदाज. वना नदीच्या तीरावर गाडगे नगर सगळ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आता काही लोक शाळांमध्ये आहेत, त्यांची नीट व्यवस्था झाली की नाही मी देखील काही ठिकाणी भेट देणार आहे. सगळ्यांची व्यवस्था शेतींचं नुकसान झालं सर, गाड्या हळू चालू भाऊ, आम्ही तुमच्या मागे. देवेंद्र फडणवीस यांनी आता या संपूर्ण भागाची पाहणी केलेली आहे. शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, दुबार पेरणीनंतर सुद्धा पाणी साचले शेतांमध्ये, त्यामुळे पुन्हा लगेचच पेरणी योग्य ही शेती होणार नाही. त्यामुळे या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आपण आढावा बैठक घेणार आहोत आणि त्यानंतरच नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्या नुकसानग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवता येईल या संदर्भातले निर्णय घेतले जातील अशी माहिती दिली आहे. तर या पूरग्रस्त भागामध्ये जे जे लोक अडकले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम सुरू आहे, रेस्क्यू केलं जात आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. तर ज्या शाळांमध्ये या सगळ्या नुकसानग्रस्तांना, अतिवृष्टीग्रस्तांना ठेवलेलं आहे तिथेही आपण जाणार आहोत, त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्या व्यथा जाणून घेणार असल्याचं सुद्धा यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. सध्या ते पूरग्रस्त भागात आहेत, वर्ध्यात ते सध्या आहेत, वाघोडी नदी किनारी संपूर्ण भागाची पाहणी ते करत होते, तिथून आता ते निघालेत. हिंगणघाटचा सुद्धा ते दौरा करणार आहेत आणि या पूरग्रस्त भागाची पाहणी करून त्यानंतर नागपुरात आढावा बैठक घेतील. ज्या ज्या भागामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय त्या त्या भागामध्ये देवेंद्र फडणवीस जातील आणि
या भागाची पाहणी करतील, तिथल्या पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतील. यावेळेला त्यांच्यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत. ही काही वेळापूर्वीची दृश्य. यावेळेला इथे या सगळ्या महसूल अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं इथे नुकसान झाले त्याबाबतची माहिती ते घेत होते. त्यावेळची ही दृश्य आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.